आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा। रायगड जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने अनेक पर्यटन क्षेत्रांच्या विकासाची कामे हाती घेतली आहेत। यासाठी किल्ल्यांची डागडुजी असो किंवा प्राचीन लेण्यांची दुरुस्ती असो अशा प्रकारे तळागड किल्ल्याचं विकासाचं काम देखील हातात घेतलं। त्याची सुरुवात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तळा शहरालगत असलेल्या तळागड किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजनापासून केली। किल्ल्यापर्यंत जाणारे रस्ते सुव्यवस्थित आणि सुस्थितीत ठेवले तर नक्कीच पर्यटन क्षेत्राला त्याचा फायदा होईल, त्यातून रोजगार निर्मिती होईल असं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे देखील लावावे अशी मागणी यावेळी पुसाटीवाडी येथील ग्रामस्थांनी केली। याप्रसंगी चंद्रकांत रोडे, रेश्मा मुंडे, चंद्रकांत भोरावकर, मंगेश शिकवण, सतीश शिंदे आणि महिला मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या। TV7 मराठीसाठी नजीर पठाण, तळा, रायगड। तळागड या आपल्या या खरं तर रायगड जिल्ह्याला अनेक गड किल्ले प्राप्त आहेत। सर्व गडांचा राजा रायगड हा तर आहेच, पण त्याचबरोबर तळागड असेल, औचितगड असेल, मानगड असेल, सुधागड असेल, कर्नाळा असेल, अशा अनेक गड किल्ले आहेत। जंजिरा आहे, त्याचबरोबर कुलाबा किल्ला आहे। तळागड जो आहे तिथे येणाऱ्या शिवप्रेमींची, शिवभक्तांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। इथं मूलभूत सुविधा उपलब्ध होणं हे अतिशय गरजेचं होतं। त्याच्यामुळे गडाकडे जाणाऱ्या रस्त्याचं आज भूमिपूजन करत असताना मला मनापासूनचं समाधान आणि आनंद वाटत आहे की शिवभक्तांना एक चांगल्या पद्धतीची सुविधा ही निश्चितपणाने उपलब्ध होईल। येण्याजाण्याची त्यांची सोय ही निश्चितपणाने, यातून येणाऱ्यांची संख्याही वाढेल आणि त्याचबरोबर तळाच्या पर्यटनालाही एक वेगळ्या पद्धतीची चालना मिळेल। काही दिवसांपूर्वी कुड्या लेणींनासुद्धा भेट देऊन तिथलाही विकास आराखडा आपण तयार करायला घेतलेला आहे, जेणेकरून पर्यटनातून पण जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचे एक प्रयत्न आपण निश्चितपणाने त्या ठिकाणी करू शकतो। त्याच्यामुळे त्यांना ग्रामस्थांनी आणि स्थानिकांनी मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद द्यावा अशीच विनंती या ठिकाणी आहे। शासनसुद्धा सर्वपरीने प्रयत्न करेल की हा आपला इतिहास तशाच पद्धतीनं उभा राहावा आणि आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचावा। आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटण दाबा।